हाय फ्रेंड्स आज आपण तांदळाची खीर कशी बनवायची हे बघणार आहे तीही अगदी दहा मिनटामध्ये क्रीमी आणि बासुंदीसारखी टेक्चर असणारी खीर कशी बनवायची हे आज आपण बघणार आहे सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षामध्ये किंवा कुठल्याही शुभ कार्यामध्ये तांदळाची खीरही बनवली जाते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा मी तांदूळ घेतलेला आहे दोन चम्मच तांदूळ घेतलेला आहे हा घरातला साधारण तांदूळ आहे कुठलाही बासमती तांदूळ वगैरे नाही घेतलेला आहे बघा या चम्मचनी दोन चम्मच घेतलेला आहे याला मी छान दहा मिनटं भिजवून घेतलेला आहे वेळ असेल तर भिजून घ्या नाहीतर धुवून घेतला तरी चालेल नाही भिजवला तरी चालेल याचं मी पाणी गाळून घेतलं पॅन ठेवलेली आहे पॅनमध्ये एक चम्मच तूप टाकलं आणि हे तांदूळ टाकून द्यायचे तूप गरम झालं की तांदूळ छान भाजून घ्यायचे मंद आचेवर बघा तांदूळ नाही द्यायचे आपल्याला आणि कलर पण चेंज होऊ द्यायचा नाही तांदळाचा फक्त मंद गॅसवर बस काही सेकंद भाजून घ्यायचे बघा तांदूळ भाजून झालेले आहे बाजूला काढून ठेवले आता त्याच तुपामध्ये आठ ते दहा काजूबिया घेतलेल्या आहे आणि त्या पण छान भाजून घ्यायच्या बघा याचा पण कलर चेंज नाही होऊ द्यायचा ते बाजूला काढून ठेवून दिलं थंड होण्यासाठी आणि कढईमध्ये थोडंसं पाणी टाकायचं दोन चम्मच अगदी म्हणजे दूध आपलं तळाशी चिपकणार नाही अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध बघा दूध उकळायला ठेवून दिलेलं आहे आणि आपण यामध्ये जे भाजलेले तांदूळ आहेत ते बारीक करूया मिक्सरचा पॉट घेतलेला आहे आणि तांदूळ टाकले काजू टाकले आणि यामध्ये एक छोटी वाटी दूध टाकायचं आता आपल्याला हे मिक्सरला छान पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट खूप बारीक नाही करायची थोडी चारसर ठेवायची रवाळ ठेवायची बघा तुम्हाला दाखवते मी जवळ अशी रवाळ ठेवायची आता आपल्याला ही पेस्ट एका वाटीत काढून घेतली आणि दूध बघूया उकळी आली काय तर दुधाला एक उकळी आलेली आहे आता थोडं फिरवून घ्यायचं दूध अगदी खूपच टेस्टी होते ही खीर आणि दहा ते पंधरा मिनटात तयार होऊन जाते तांदूळ भाजून घेतल्यामुळे शिजायला फार वेळ लागत नाही बघा केलेली पेस्ट तांदळाची आता त्याच्यामध्ये टाकून द्यायची म्हणजे दुधासोबत तांदळाची पेस्ट पण छान शिजून जाणार महाराष्ट्रामध्ये थोडी पातळ खीर करते प्रत्येक भागानुसार जाडसर किंवा पातळ खीर करत असते बघा आपण छान उकळून घेतलेला आहे दुधाला आणि तांदळाच्या पेस्टला आता तांदूळ शिजलेला आहे बघा आता यामध्ये मी साखर घालून घेतलेली आहे अर्धा कप त्याचसोबत चारोळी घातली अर्धा चम्मच पिस्ता काप घेतलेला आहे काही आणि वेलची पावडर टाकायची एक चम्मच हे पण साखरेसोबत छान होऊ द्यायचं बघा एकूण दहा मिनटं तांदूळ शिजू दिलेले आहे आणि आता साखर घातल्यावर पाच मिनिट बघा छान ढवळून घ्यायचं अगदी क्रीमी स्टेक्चर येते याचं आणि अगदी बासुंदीसारखी लागते बघा छान फिरून घ्यायचं आणि गॅस मिडियम ठेवायची मोठी नाही करायची खूप ऑलमोस्ट झालेली आहे आपली खीर बघा कमी झालेली आहे बघा रिड्यूस झालेली आहे कमी शिजून आणि छान दाटसरपणा पण आलेला आहे याला तुम्हाला जर अर्ध दूध आणि अर्ध पाणी घ्यायचं असेल तर तुम्ही एक चम्मच कॉर्नफ्लावर टाका म्हणजे खीर छान घट्ट होईल बघा खीर तयार आहे आपली आता आपण याला काढून घेऊया आत्ता गरम आहे त्यामुळे हे आपल्याला जरी पातळ वाटत असली तरी थोड्या वेळाने हे थंड झाल्यावर अजून दाटसर येते बघा रंग याचा बघा किती सुंदर आलेला आहे अगदी फारच छान झालेली आहे आपली खीर आता माझ्याकडे काही केशरचे दाणे आहे ते पण मी याच्यावर टाकून घेणार आहे बघा काही केशरचे धागे आहे हे टाकून दिलेले आहे सजावटीसाठी मग तुम्ही ही खीर नक्की करून बघा अगदी खूपच टेस्टी लागतात आणि खूपच टेस्टी होतात सध्या तर पितृपक्षामध्ये कुठल्याही दिवशी ही खीर आपण करून खाऊ शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका सर्व मापे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद